पाई तुमसे पाई दिया राव दे नमस्कार वगैरे नको बाई तुमचे पाय द्या तुमची तंगडी तोडायची बाहेर तंगडी तोडून मिळेल असं बोर्ड लिहिलाय का ए मला तुमची तंगडी तोडायची म्हणजे मी आज तुम्हाला सोडणार नाहीये अंचित गची काय बोललात लाजले तुम्ही मला केस वाढण्यासाठी तेल दिलं होतं आठवतंय तुम्हाला मळे हा गणपतीचा देखावा आहे म्हणजे हे बघा काय तुमच्यामुळे माझी ही अवस्था झालेली आहे नाही नाही तुम्ही रडू नका ते तेल आहे ना तुमच्या मुळापर्यंत पोहोचू तर दे अरे गेली 2 वर्ष आई तेल घालते माझ्या डोक्यावर ते मुरून मुरून आता तळपायांपर्यंत गेलेलं आहे आता कुठलं मूळ पाहिजे तुम्हाला तुम्ही मला फसवलंय म्हणजे तुमच्या ह्या तेलामुळे जे काही 2-4 केस माझ्या टाकल्यावरती होते ते पण आता गेलेले तुम्हाला सांगतो अश्विनी ताई केस नसल्याचं दुःख तुमच्याशिवाय कोणाला कळणार आहे नाही ते टेन्शन मुळे जरा फोकस हल्ला मारा आणि दादा फोकस हल्ल्यावर काय प्रॉब्लेम होतो ते तुम्हाला पण माहिती आहे या बाईने जे मला तेल दिलं होतं ना ते मी मस्त पैकी असं टाकल्यावरती लावलं आणि एका सुंदर मुलीला पटवलं पण काय झालं ती मुलगी मला लात मारून निघून गेली तुम्ही असे रडू नका आओ हे बघा तुम्हाला नवीन केस येणार आहेत ना त्याच्यासाठी तुमचे जुने केस सगळे गळून पडले अरे पण जे काही 4-5 केस होते ना ते पण गळालेले तुमच्या औषधामुळे मी तुम्हाला सांगते याच्यामुळे तुमचा फायदाच झालाय नुकसान नाही झालंय काय फायदा झालाय माझा तुम्ही जर म्हणताय की तुमच्या टकल्यावर केसच येणार नाहीये तर तुम्हाला कंगव्याचा खर्च वाचला फायदाय अजून एक फायदा सांगते तुम्हाला तेलही विकत घ्यावे नाही लागणार म्हणजे त्याचे 200 रुपये वाचले आणि अजून एक सगळ्यात मोठा फायदा तुमच्या लक्षातच येत नाहीये तुम्ही केस कापायला दर महिन्याला जाता त्याचे 50 रुपये होतात म्हणजे वर्षाला 600 रुपये 600 रुपये तेलाचे 200 रुपये शॅम्पू वगैरेचे 200 रुपये असं म्हणून 1000 रुपये बचत झाली महिन्याची अरे हो बरोबर आहे मला सांगा तुम्ही जास्तीत जास्त किती वर्ष जगाल 50 म्हणजे नेट प्रॉफिट झालाय 50,000 आणि आता महागाई एवढी वाढली आहे की 50,000 चे 1 लाख ते नक्कीच होतील बरोबर की नाही आता 1 लाख खर्च करण्यासाठी तुम्ही गमावलेत किती 500 रुपये म्हणजे तुम्हीच मला 20,000 द्या आणि उरलेल्या 80,000 ऐश करा नाही त्यापेक्षा 1 लाख रुपये मीच तुला देतो तुझ्या जवळ असले काय माझ्या जवळ असले काय सारखंच नाही का म्हणजे आता माझ्या टकल्याचा फायदा आणि तोटा तुझ्याशिवाय कोणाला जास्त करणार आहे तेव्हा तूच माझी आता अर्धांगिणी अरे Bye-bye.